तर या निपा विषाणूची लक्षणं आपण आता बघूया. श्वास घ्यायला यामुळे त्रास होतो, ताप येणं, डोकेदुखी, चक्कर येणं, छातीत जळजळ, बेशुद्ध पडणं. 48 तासात उपचार घेतले नाहीत तर रुग्ण कोमात जातो. केवळ इंटेन्सिव्ह सपोर्ट केअर देऊनच यावर इलाज करता येतो. काय याची लागण होते बघा. फ्रूट बॅट जातीच्या वटवाघळांमुळे याची लागण होऊ शकते. डुकरांमुळे देखील याची लागण होते. लागण झालेल्या व्यक्तींशी संपर्क झाल्यामुळे सुद्धा हा आजार होतो. काय काळजी याची घ्यायला पाहिजे ते आता आपण बघूया. झाडांवरून जमिनीवर पडलेली फळं खाऊ नका. पक्ष्यांनी खाल्लेली फळं खाऊ नका. घराजवळ डुकरांचा वावर होऊ देऊ नका. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.